यस सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अभय वाघमारे सर लेजेंड क्रिकेटर आज या मंचावर उपस्थित आहेत. आपला देखील सरशा स्वागत आहे. फ्यूचर फर्स्ट या अकॅडमीचे सर्वे सर्व आहेत आणि क्रिकेट असेल किंवा खेळ असेल फिटनेस फर्स्ट ही टॅगलाईन देखील आपण जर पाहिली तर अभय सरांकडून सातत्याने पाहायला मिळते. तुर्भेगाव आणि अभय सरांचं एक वेगळं नातं आहे आणि आपण पाहू शकाल. जाऊया अंतिम सामन्याकडे. अंतिम सामना सुरू होतो. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. काय स्पर्धा आणि काय सामना आहे आपण पाहू शकाल. लॉबस्टर्स वर्सेस डॉल्फिन असा कडा मुकाबला. दोन संघ आमने सामने. टीपीएल तुर्भे प्रीमियर लीग चा अंतिम टप्पा अंतिम सामना आपल्या समोर रंगला जातोय. अनेक कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. त्याचं कारण आहे टीपीएल तुर्भे प्रीमियर लीग मध्ये सगळ्या मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. तुर्भे गावासाठी ज्याने ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली त्या सर्वांचा सन्मान करणारा दिवस आहे. म्हणूनच मान सन्मान आणि अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच तुर्भे प्रीमियर लीग आणि या तुर्भे प्रीमियर लीगचा अंतिम टप्पा आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्याने दुवाधार बॅटिंग केली आणि संपूर्ण तुर्भे प्रीमियर लीग गाजवली असा खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर विकी पाटील. विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन येतोय. नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज प्रतीक सकपाळ. प्रताप सकपाळ ज्याने मागच्याच मॅच मध्ये लाजवाब प्रताप केलाय. आपल्या टीमला धुवाधार बॅटिंग करून फायनल मध्ये पोहोचवलाय आणि आता पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तैनात झाले. बॅटर इथे आहे. प्ले अंपायरचा इशारा येतोय लेट्स प्लेचा आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन किशोर सहनी वर्सेस विकी पाटील. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फुलर लेनचा चेंडू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. सिंगल कम्प्लीट केली जाते. फायनलच्या मॅचचा पहिली धाव विकी पाटीलच्या बॅटमधून येते. तुर्भे गावाच्या क्रिकेटचा वलय जर पाहिलं तर अनेक धुरंधर खेळाडू या तुर्भे गावाने दिलेत. अनेक चांगले चांगले फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण या तुर्भे गावाकडून आपण पाहिलेत. सातत्याने तुर्भे गावाचा दबदबा राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये लाजवाब नेत्रदीपक फटका. फलंदाज आपण पाहू शकाल प्रतापच्या बॅट मधून येतोय. पहिला चौकार चार धावा. हाफ ट्रॅकर इथे स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला मात्र या मैदानाची काही मर्यादा आहे त्यामुळेच एका धावावर समाधान मानावं लागेल. एक धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सहा धावा. सहा धावा धाव फलकावर लागलेत. फुलर लेनचा चेंडू बिरकावून दिला इथे मिड विकेटच्या डोक्यावरून प्रतापच्या बॅट षटकार साधा. तू धर्मा पाटील साहेब यांचं सुद्धा येथे आगमन होत आहे. आमच्या तुर्भे प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. यस यस सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत प्रीमियर लीग आहे. सन्मान प्रीमियर लीग आहे. अभिमान प्रीमियर लीग आहे. ही आहे टीपीएल तुर्भे प्रीमियर लीग. इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे चेंज ऑफ पेस डोक्याचा वापर करून केलेली गोलंदाजी. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. चांगला स्टार्ट. नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट चांगला होतोय. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं. इथे सुरुवात चांगली दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा. तुमची दिशा नसली नीट तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी तुमची दिशा नीट असणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. फटका फसलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर.
पहिले षटक इथे संपले गेले, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल इथे तुर्बे डॉल्फिन टीमचं। टॉस हारल्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना लक्ष्य आहे टीपीएल, जो लक्ष्य में खो गया समझो वो सफल हो गया, हा लक्ष्य या मॅचचं आहे आणि टीपीएल साठी अखेरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक तळागळाच्या खेळाडूचा मात्र व्यासपीठ देण्याचं काम निशांत भाई यांच्या माध्यमातून केलं जात आहे। एक छोटी सुरुवात केली होती, सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे। आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना चालताना आपल्या कर्तृत्वाची मन मिळाव्या स्वभावाची, आणि आपण जर पाहिलं तर दैदीपनात यशाची सोन पावलं सदैव उमटली पाहिजे आणि तीच उमटली आहेत निशांत भाईंच्या माध्यमातून। षटकाला सुरुवात होते दुसरे चेक सन्मान पटेल साहेब सुद्धा येथे उपस्थित आहेत। तुर्बे प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। दुसरे षटक हाताळण्यासाठी सुयोग पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पहिलाच बॉल इन टू द ब्लॉक होल, डॉट बॉलची सांगता होते। चांगली सुरुवात म्हणावली गेल सुयोगच्या षटकाची, 14 धावा बिनगडी बाद पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। टीम डॉल्फिन वर्सेस टीम लॉबस्टर्स असा कडा मुकाबला। इन साइड आउट खेळला आहे, सॉफ्ट डिसमिसल, सिली मिड ऑफ रिजन मध्ये गफलत होते, एक नाही तर दोन संधी चालून आली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये टीमला। चूक करतोय हिरन सारखा एक दर्जेदार खेळाडू। कॅचेस विन द मॅचेस ही कॅच सोडलीये की टीपीएलची ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सोडलीये, येणारे चेंडू जाऊन सांगतील। अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे हाफ चान्स आणि इथे फुल मध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती। इशारा येतोय सिंगलचा, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-16 याकड्यावर, 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। दुसरे षटक प्रगतीपथावर असताना स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणं हाच आयुष्याचा जगण्याचा खरा नियम आहे, म्हणूनच क्रिकेट हा फॉर्मॅट बदलत चाललाय। बदल हा सृष्टीचा नियम आहे, त्या नियमाचं पालन केलं जात आहे। पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट मगाशीच सरांनी सांगितलं होतं सुर्वे सरांनी की वेगळं होतं, पण या वेगळ्या क्रिकेटमध्ये मजा देखील तिकडीच वेगळी आहे। पुन्हा एकदा चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये, कुठलंही प्रोटेक्शन नाही, वन बाउंस सीमा रेषा पार, विक्कीच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब चूक, चेंडू सीमा रेषा पार चौकार। दिन आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। अभिमान आहे टीमची धावसंख्या 21, 21 धावा एक गडी बाद, दोन षटकाचा खेळ संपलाय, पाबळपेच रिस्ट्रिक्शन संपला गेलाय आणि तुर्बे प्रीमियर लीगचा थरार अजूनही शाबूत आहे। अंतिम टप्प्याकडे हा संघ आणि ह्या स्पर्धा पोहोचताना पाहायला मिळते, अतिशय रॉयल एंट्री पाहायला मिळेल दोन्ही टीमची, दोन्ही संघ मालक निशांत भोलानाथ पाटील आणि त्याचबरोबर शत्रुघ्न पाटील या दोन्ही संघ मालकांनी आशा लावली आहे, डोळे लावले या टीपीएलच्या पर्व क्रमांक 3 मध्ये।
गोलंदाजी ट्रैक वर गोलंदाजी अपन पाहू शकाल मनोज पवार न्यू कैंडिडेट मैदान आत मध्ये इंटर झालाय समीर वारंगे काय क्षेत्ररक्षण केलंय मागच्या मैच मध्ये तो समीर वारंगे इनफॉर्म बैट्समन प्रताप सकपाळ आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतोय पहिला बॉल पहिलाच बॉल इथे नो बॉल बीमर पद्धतीचा चेंडू नो बॉलचा इशारा आपण पाहू शकाल आणि फ्री हिटचा इशारा देखील आमच्याकडे पोहोचवला जातोय उघडे डोळे उघडा डोळे पहा नीट स्पर्धा आहे सुपर हिट आणि बॉल पाहतोय फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी गोलंदाज आणि बॅट्समन तयार झालाय चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं जात आहे चेंडू जात आहे वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत सिंगल मिळेल एका धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 24 धावा कोविड कालामध्ये मध्ये काय झालं हे विसरा चेहरा ठेवा हसरा कारण की टीपीएल पर्व क्रमांक आलाय तिसरा आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा देखील जात असताना सन्माननीय लालचंद पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय प्लीज आपण यायचंय तुर्बे प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं हार्दिक स्वागत सगळ्यांचा सन्मान करणारी प्रीमियर लीग आज तमाम प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे तसेच त्यांच्यासोबत उमेश घरत सुद्धा उपस्थित आहेत मी विनंती करतोय उमेश घरत साहेब आपण पण यायचंय मंचावर उपस्थित व्हायचंय तसेच जयवंत पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण मंचावर यायचंय सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे षटकाला सुरुवात होते हेलिकॉप्टर लगवला जातोय आणि लँड होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6-4 हा इशारा आमच्यापर्यंत अजूनही पेंडिंग आहे आणि तो इशारा करण्यासाठी अंपायरने हात फेलावलेत चौकार येतोय फलंदाज आपण पाहू शकाल प्रताप शेलारच्या बॅट मधून येतोय एक नेत्रदीपक फटका चेंडू सीमारी शपार चौकार व्हॉट अ शॉट व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय प्रताप सकपाळ सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 29 ऑन स्कोरबोर्ड 29 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मनोज पवारची पॉवर या षटकामध्ये पाहायला मिळेल का काय यासाठी हे षटक देखील हाताळण्यासाठी कॅप्टनने विश्वास दाखवलाय हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे यस कॅच आणि इंबलंदाज बाद होतोय प्रताप सकपाळच्या खेळीचा अंत होतोय फलंदाज बाद परतलाय दोन गडी बाद टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा सुरेख स्पर्धा सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं षटक येथे प्रगतीपथावर असताना गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज येतोय मनोज पवार आणि या षटकातील अखेरचा बॉल देखील आहे नवीन फलंदाज कौशल पाटील टेनिस बॉल क्रिकेटचा एक विस्फोटक विध्वंसक आणि आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउट खूप चांगला फटका आहे एक्झिक्यूट केलाय पण कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे तू चल मैं आया लगातारच्या दोन बॉल वर दोन सफलता समीर वारंगे बॅक टू डग आउट तीन गडी बाद टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 29 मैं निकला ओ कटले के
फलंदाज बाद होता असताना टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे, म्हणूनच समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे आपण ठरवायचं असतं. जर रडलो तर संकट आपल्याला संपवेल आणि आपण लढलो तर आपण संकटाला संपू. आता मात्र या मॅचमध्ये संकटात आहे टीम लॉबस्टर डॉल्फिन ही टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संगमेश वाघमारे स्ट्राइक इनवर फलंदाज. डेंजरस मॅन हॅज एंटर द ग्राउंड मिस्टर कौशल पाटील. ही रन पाटील येतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण. चेंडू हवेत आहे त्याखाली क्षेत्ररक्षक धावेल पोहोचेल तोपर्यंत सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं गेलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धाव संख्या 2 ने मुसंडी मारते 31 तीनावर 31 धावा. वॉट अ मॅच. सुपर डुपर स्पर्धा, सुपर डुपर मुकाबला आणि टॅलेंट प्रीमियर लीगचा अंतिम टप्पा. या सन्माननीय राजकुमार पाटील साहेब, लालचंद पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. हा ट्रॅकर चांगला फटका आहे. अधी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार. कौशल पाटीलच्या बॅट मधून एक आपल्या क्रिकेटचा कौशल्याचा फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. फाईव्ह ऑन स्कोर बोर्ड 35 धावा. कौशलकडे धमक आहे, कौशलकडे कला आहे आणि कौशल्य देखील आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट, स्टंड अँड डिलिव्हर्ड. साधावा. नहीं किंवा किस्मे हे दम. आता मात्र दमखम दाखवतोय कौशल पाटील. ओ माय गॉड, लगातार सा दुसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट दॅट इज, व्हॅट अ ब्युटिफुल स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, षटकार. आपण पाहू शकाल लगातारचे दोन षटकार. कौशलच्या बॅट मध्ये टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 आकड्यावर. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि इथे लगातारचा तिसरा षटकार. व्हॉट अ शॉट. कौशल पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ग्रँड फिनालीच्या मॅच मध्ये ग्रँड बॅटिंग करत असताना डेंजरस मॅन मिस्टर कौशल पाटील सेट ऑन अ फायर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लाजवाब सामना आणि लाजवाब बॅटिंग. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 53 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. टीम अडचणीत होता, टीम संकटात होता, संकटातून संकट मोचकच्या भूमिकेत ही बॅटिंग करतोय आणि संकटाशी दोन हात करण्याची ताकद आहे या कौशलकडे. कौशल्य आहे या कौशलकडे. लगातारचे तीन षटकार. लगातार फोर बॉल फोर मॅक्सिमम. व्हॉट अ शॉट. टीपीएल मध्ये पहिल्यांदाच असं घडलंय या सीझन मध्ये की लगातार चार बॉल मध्ये चार षटकार लागले. षटक क्रमांक संपलं गेलाय इथे चौथं. चार षटकांचा गेस संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 59 या आकड्यावर. 659 ऑन स्कोर बोर्ड. आणि या षटकात आतापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल 30 धावा. हिरण पाटील महागडे षटक म्हणावं लागेल. व्हॉट अ बॅटिंग. तर असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत आणि मॅच कडे वळूया.
पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, चेंडू सीमारेषा पार, षटकार, वाडा शॉट, संगमेश वाघमारेच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार। कौशल पाटील साठी षटकार जरी पाटील यांच्या माध्यमातून 2000 कैश प्राइज कौशल साठी हेमंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कौशल साठी। कौशलच्या इनिंगला सलाम देणारे हे पारितोषिक आहेत। पहिल्याच बॉलवर षटकार आले, टीमची धावसंख्या 65। दुसऱ्या बॉलवर खरबुजे का आता मात्र फलंदाज बाद होतोय। संगमेश वाघमारे, शत्रुघ्न पाटील यांचा संघ हा जल्लोष पाहायला मिळतोय। ही जादू आहे तुर्बे प्रीमियर लीगचा, ढोल ताशांच्या निनादात हा फायनलचा अंतिम सामना रंगत असताना विक्रम करण्याची संधी आहे। 2007 विश्वचषक स्टुअर्ट ब्रॉड वर्सेस युवराज सिंग, ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवले गेले। आपल्याला आठवावं लागेल रवी शास्त्री याने देखील 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवले गेले। हर्षल गिफ्टच्या नावावर देखील 6 बॉलमध्ये 6 षटकार आहेत। अनेक वेळा अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या धुरंधरने हा विक्रम केलाय, पण या मॅचमध्ये या TPL मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवेल की काय। लगातारचे 4 बॉलवर 4 षटकार आतापर्यंत कौशलच्या बॅटमधून आलेत आणि 5वा षटकार लागेल की काय यासाठी हा येथे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा असतील। TPL चा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग, पहिला गटारचा 5वा, ओ माय गॉड, माय गुडनेस, माय गुडनेस, 5 बॉल मध्ये 5 षटकार, व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स, बिग मॅन चा बिग शो, कौशल पाटील सेट ऑन फायर, 5 चेंडू मध्ये 5 षटकार, 5 बॉलात 5 झालेत, 6व्याला किती लावताय, 10, 20, 25, किती, 10,000 रुपये, क्या बात है। तुर्बे गाव हा दिलदार व्यक्तींचं गाव आहे। 10,000 कॅश प्राइज ऑलरेडी आले कौशल साठी। 6 बॉल मध्ये 6 षटकार होते की नाही, कौशल ऑन स्ट्राइक आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ओ माय गॉड, या स्पर्धेतला रेकॉर्ड, 6 बॉल मध्ये 6 षटकार, कौशल एकदा बॅट वर करा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स। कौशल पाटीलच्या नावावर विक्रम आहे, आपण पाहू शकाल 6 बॉल मध्ये 6 षटकार। सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवायचं प्लीज, आपलं मनोरंजन केलं या खेळाडूने। भाई परत एकदा आवाज देतोय, 10-20 या षटकाराला, 10-20 भाईचे ऑलरेडी 7 षटकार, ओ माय गॉड, ओ माय गुडनेस, माय गुडनेस, अभय सर व्हाट अ मॅच, सुरवे सर काय मॅच आहे, आणि आपण पाहू शकाल 7 बॉल मध्ये 7 षटकार। भाई किती 48 धावा, वैयक्तिक 48 धावसंख्येवर घेते, 7 बॉल मध्ये 7 षटकार आतापर्यंत लगवले, बघूया 8वा षटकार येतोय की नाही। पहिली धाव कंप्लीट, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकदा जोरदार टाळ्या पाहिजे, 50 धावा पूर्ण, कौशल पाटील व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, मिस्टर कौशल पाटील। बघा आहे तुर्बे प्रीमियर लीग, विघ्नेश काय आहे हे, जबरदस्त, हा डॉल्फिन मासा कोणाच्या हाताला लागणार नाही, आणि 10,000 कॅश प्राइज, 15,000, ओ माय गॉड, 15,000 कॅश प्राइज कौशल पाटील साठी, 5050 साठी अर्धशतक दुसरं झळकवलं गेलंय कौशल पाटीलच्या नावावर, आणि लगातारच्या 7 बॉलवर 7 षटकार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, काय बॅटिंग परफॉर्मन्स, व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स, अक्षरशः कॉमेंटेटरचा संपूर्ण आवाज काढण्यात यशस्वी झालाय कौशल पाटील। टार्गेट असेल ते म्हणजेच 85 आणि 86 धावांचं टार्गेट असेल, आणि हे टार्गेट सांगण्यासाठी या
कोपरखेड़ गावाचा बुलंद आवाज ज्या आवाजाची डिमांड आहे, ज्या आवाजाची मागणी आहे, रायगड डोंबिवली परिसर अक्षरशः पिंजून काढलाय या कमेंटेटर ने। आणि त्याआधी मी मायक्रोफोन सन्मानाकडे जाऊया आणि उमेश सरांना विनंती करतो की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या। थँक यू, विनंती करतोय। चला थोड़ा अपने कड़े वेळ आहे, सत्कार समारंभ करून घेऊया। विघ्नेश भाऊ, उमेश भाऊ, अजून एक ओवर असती तर मला वाटतं निशान भाईचे 50,000 नक्की संपले असते। तर यस, आमची कोर कमिटी रेडी होते, मान्यवर उपस्थित आहे। तर सन्माननीय पहिला सत्कार येते आम्ही करतोय, राजकुमार पाटील यांचा सत्कार होईल। दीपक घरत साहेबांना मी विनंती करतोय, आपला शुभ असते। आम्ही एक आगळा वेगळा येथे भेट वस्तू येथे दिलेली आहे, लुधियाना वरून ब्रांडेड टी शर्ट्स येथे आलेले आहेत आणि त्याच टी शर्ट्स आम्ही येथे सन्मान म्हणून येथे देणार आहोत उपस्थित येथे मान्यवरांना। तर दीपक घरत सरांना विनंती करतोय, राजकुमार पाटील यांचा सन्मान ब्रांडेड टी शर्ट देऊन करायचा आहे। तसेच लक्ष्मण पाटील सरांचा सुद्धा सन्मान, विनंती करतोय दीपक सरांना टी शर्ट देऊन करायचा आहे। रॉबी घरत विनंती करतोय, कमलाकर पाटील साहेबांचा सत्कार, तसेच दीपक घरत करतायत। सन्माननीय माजी कर्णधार गजानन क्रिकेट क्लब गोपीनाथ पाटील सरांचा सत्कार दीपक घरत सरांच्या हस्ते करत होतोय। अशोक पाटील यांचा सत्कार दीपक घरत यांच्या शुभ हस्ते होतोय। आमचे कमिटीचे यंगेस्ट, आमचे सगळे टीम सांभाळणारे दीपक घरत आहेत। शेट्टी यांचा सत्कार दीपक घरत यांच्या हस्ते होतोय। तर अंकुश वैती सरांचा सत्कार सन्मान येथे दीपक घरत सरांच्या हस्ते होतोय। संजय सुर्वे सरांचा सत्कार, विनंती करतो टी शर्ट देऊन करायचा आहे, लेजंड खेळाडू। तर जे सन्मान काही आम्ही मध्ये ठेवले त्यांचा सन्मान आम्ही नंतर करणार आहोत, विशेष सन्मान आहे त्यांचा। तर सदानंद ठाकूर साहेबांचा सुद्धा सन्मान दीपक घरत सरांच्या हस्ते होतोय। तर मिलिंद पाटील यांना मी विनंती करतोय, दत्तू पाटील साहेबांचा सन्मान आपण टी शर्ट देऊन करायचा आहे। भानुदास म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान आपण टी शर्ट देऊन करायचा आहे। मिलिंद पाटील यांना विनंती करतोय, जयेश पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे। मिलिंद पाटील यांना विनंती करतोय, मनोहर राघव पाटील यांचा सन्मान आपण टी शर्ट देऊन करायचा आहे। पाटील कुटुंबियांचे सर्वात यंगेस्ट सदस्य मनोहर पाटील, उत्स्फूर्त असा सदस्य। तर भाषा घरत साहेबांचा सन्मान ब्रँडेड टी शर्ट देऊन करायचा आहे। रमेश पाटील यांचा सन्मान ब्रँडेड टी शर्ट देऊन मिलिंद पाटील करतील। मच्छिंद्र पाटील यांचा सन्मान सुद्धा ब्रँडेड टी शर्ट्स येथे देण्यात आलेले आहेत, एक आगळा वेगळा प्रयत्न आम्ही करतोय। तसेच लालचंद पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय। तर वळतो मॅच कडे, उमेश म्हात्रे। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची। पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवया यांच्या सदाशिरी। रणफंदीची जात आम्हीची कोण आम्हा भयभीत करी। पहा मैदानाचं रणांगण आता सुरू झालेलं आहे आणि या रणांगणामध्ये सुरू असलेला ग्रँड फिनाले TPL सामना आपल्या समोर, तुर्बे डॉल्फिन्स विरुद्ध तुर्बे लॉप्टर्स। टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय लॉप्टर्स संघाने घेतला आणि पहा धावांचा पाऊस मात्र रामतनू माता क्रीडांगणामध्ये पाडला। अक्षरशः का बॅटिंग केली मैदानामध्ये, 86 runs लक्ष्य आहे या मॅचमध्ये। यावेळेस पहा बॅक टू द बॉलर खेळला आहे,
बॉल चाललाय लॉन्ग ऑन रिजन मध्ये, तिथे सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे धावपलकावरती एक. कौशल पाटीलनं मात्र कौशल्यता दाखवली त्याची, सलग सात बॉल मध्ये सात उत्तुंग षटकार. मी कौशल्य पाटील बोलत एकच म्हणेन की त्याने बक्षीस समारंभाचे फटाकडे अगोदरच चोरून वाजवले असं मनाला काही हरकत नाही. पहा आतषबाजी इथं सुरू केली होती. टोटल 16,000 धनी मात्र ठरलाय फक्त 10 मिनिटांमध्येच. 10,000 रुपये लगातार 60 षटकारासाठी, 5,000 रुपये त्यांना 50 लगवली 10 बॉलमध्ये 50 धावा, म्हणजे 500 स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली मैदानामध्ये आणि 10 बॉलमध्ये 50 लगवली. त्यानंतर कमिटीकडून प्रत्येक लगातार 3 षटकारासाठी 500 रुपये होते, तो दोनदा करिश्मा केला त्याच्यासाठी 1,000, म्हणजे 16,000 धनी ठरलाय कौशल्य पाटील. व्हाईट बॉलचा इशारा. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधी मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यास आजपर्यंत कोणालाच विचारलं नाही समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ मैदानामध्ये दाखवला कौशल्य पाटीलना या ग्रँड फिनालेमध्ये. यावेळी स्पा ऑन रे इथे केलाय मिडविकेटला, खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत, रन मात्र मिळणार नाही. टीमची धावसंख्या फक्त 2. जी मॅच हवी होती ती मॅच आता प्रेक्षकांना बघायला मिळेल का, कारण लक्ष 86 to win. यावेळी स्पा स्वीप केला बॉलला, उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, ती घोषांकी क्षेत्र आहे. सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3. बॉल किती बाकी, 19.9 सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 19 ते 20 रन बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले आज की शाम किसके नाम. टीपीएल 2022 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचं मी स्वागत करतोय. प्रेक्षकांची तोबा गर्दी, प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीचा इथे महापूर ओसंडून वाहताना या ग्रँड फिनालेचा आपण सामना पाहतोय. तुर्बे डॉल्फिन्स विरुद्ध तुर्बे लॉप्टर्स, 86 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये लॉप्टर संघासमोर. गोलंदाज सन्मेश वाघमारे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पॉप्युलर लेनचा बॉल खोदून काढलाय बॉलला, परंतु तिथे मिळेल सिंगल. सिंगल डबल काम चालणार नाही मित्रांनो, जशी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये कौशल्य पाटील ने केली तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फक्त आलेले आहेत फक्त आणि फक्त 4. चिक. तर समीर पाटील याला विनंती करतोय, आमची कोर कमिटी आहे तर कृष्णा नाईक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान सत्कार तुर्बे प्रीमियर लीग 2022 च्या माध्यमातून करायचा. टी शर्ट्स, ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना करायचंय. येथे सन्मान होतोय, मान्यवर येथे उपस्थित आहेत, आपण वेळात वेळ काढला येथे उपस्थित झालायत. तसेच मी विनंती करतोय समीर पाटील यांना, आमचे लाडके अशोक मामा यांचा सत्कार आपण टी शर्ट, ब्रँडेड टी शर्ट देऊन करायचाय. तसेच मी विनंती करतोय समीर पाटील यांना, सन्माननीय मधुकर पाटील साहेबांचा सत्कार आपण टी शर्ट देऊन करायचा आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम निमित्त ठेवलेला आहे, कारण टी शर्टच्या माध्यमातून आपला मान सन्मान येथे ब्रँडेड टी शर्ट दिली जाते. तर अनिल पाटील साहेबांचा सत्कार समीर पाटील यांच्या हस्ते आपण करायचा आहे. तसेच बलराम पाटील यांचा सुद्धा सन्मान आपण टी शर्ट देऊन करायचा आहे. तुकाराम पाटील सुद्धा येथे उपस्थित, त्यांचा सुद्धा सन्मान आपण टी शर्ट देऊन करायचा आहे. धन्यवाद आपण येथे उपस्थिती दिल्या, आपलं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवलं. चला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे आणि इथे पहिलाच झटका दिलेला आहे विक्की पाटीलना, पहिला गडी गारत. फलंदाज मात्र बाद होतोय मनोज पवार, फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि टीमची धावसंख्या आता धावपलकावरती आहे फक्त 5, 1 गडी बाद. 86 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये, प्रेशर आहे. ज्यावेळेस असं टार्गेट सेट होतं भलं मोठं, त्यावेळेस मात्र प्रेशर खाली मात्र अर्धा संघ दबाव
दबला जातो आणि तसंच घडलं या मॅच मध्ये लॉबस्टर संघासमोर मोठं टार्गेट आणि प्रेशर वाढलं परंतु कुठलाही टार्गेट मित्रांनो विजयाची गॅरंटी देत नाही क्रिकेट मध्ये किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही मिलिंद पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नवनाथ पाटील साहेबांचा सन्मान टी शर्ट देऊन करायचा आहे ब्रँडेड टी शर्ट धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आपलं प्रेम आणि येथे उपस्थित दिले त्या सुदाम शेलार यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय चला आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय खूप चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हर मध्ये सन्मेश वाघमारेनं फक्त चार रन खर्च केल्या दिशेवरती नियंत्रण होतो अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि खूप चांगली बॉलिंग त्यानं पेश केली पहिल्या ओव्हर मध्ये त्याच पद्धतीनं मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये विक्की पाटील बॉलिंग करतोय बॉलर तयार राऊंड द विकेट यावेळेस सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेकंड ब्लास्ट लॉबस्टर संघाला दुसरा धक्का दिलाय विक्की पाटीलना दोन गडी बाद टीमची धावसंख्या पाच उपस्थित आहेत आणि ज्यानं शून्यातून क्रिकेट घडवलेलं आहे असे आमचे आजी माझे खेळाडू सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी तुर्भे प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय 86 रनचं लक्ष होतं परंतु धावा आता झालेले आहेत फक्त पाच पहिल्या ओव्हर मध्ये चार परंतु विकी पाटीलनं मात्र आता लॉबस्टर संघाचं कंबरड मोडलंय असं मनाला काही हरकत नाही लॉबस्टरची शेपटी मात्र आता उखडून टाकण्याचं काम विकी पाटीलनं केलंय मगाशी विघ्नेश सरानं खूप चांगला उल्लेख केला मैदानामध्ये लॉबस्टर्सला मागणी आहे मार्केटमध्ये 1200 ते 1400 रुपये किलो आहे परंतु डॉल्फिन्स मात्र कोणाच्या हाताला लागणार नाही हे सुद्धा उल्लेख आणि तेच घडतंय या मैदानामध्ये यावेळेस पा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅकची कडा मिड विकेटहून बॉल चालला डीप मध्ये तोपर्यंत सिंगल आली आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते 6 आकड्यावरती प्रेक्षक पहा अगदी पिन ड्रॉप सायलेंस झालेला आहे मैदानामध्ये अगदी स्मशान शांतता आहे ढोल ताशे मात्र आता थांबलेले आहेत जे समर्थक आहेत मित्रांनो लॉबस्टरचे त्यांना आता बेंडबाजा मात्र मालावर टाकलेला आहे असं वाटतंय कारण एका पाठोपाठ एक गडी त्यांचा बाद झाला आणि पहा हा संघ मात्र मी म्हणेन बॅकफुटवर गेलाय पहा बँडवाले कसे बसल्यात अगदी चेहऱ्यावर त्यांची नाराजी आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधीच मानू नका क्रिकेट हा सरड्याप्रमाणे बदलतो सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ बदलतो मित्रांनो तुमच्याकडे आत्मशक्ती आहे विल पॉवर आहे आत्मविश्वास आहे तर कुठलाही टार्गेट तुम्ही त्या टार्गेटच्या पर्यंत जाणार यातील मात्र शंका नाही जोपर्यंत किशोर सैन्य आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे समीर वारंगे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय 6 रन यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न बॅकची कडा आणि विकी पाटीलनं टिपला झेल आणखीन एक कोसलला फलंदाज
या वेळेस पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल चाललाय, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल परंतु बॅकअप दिला मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं. सिंगल आली हिरेन पाटीलच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 7. ग्रँड फिनाले तुर्बे प्रीमियर लीग 2022 चा अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर आहे. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला किशोर सैनीनं आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या. डॉल्फिन्स या संघानं 85-86 रनचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आता परिस्थिती पहा, या धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या आता लॉबस्टर संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 7 रन. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय, म्हणजे 14 बॉलचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि 14 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7. अगदी नाजूक अवस्था झालेली आहे मी म्हणेन लॉबस्टर संघाची. विकी पाटीलना सेकंड ओव्हरमध्ये मात्र बॅकफुटवर ढकलला लॉबस्टर टीमला आणि मजबूत पकड मी म्हणेन मिळवली तुर्बे डॉल्फिन्स या टीमनं. एका बाजूला निशांत पाटील साहेब हे टीमचं ओनर्स आहेत तर एका बाजूला शत्रुघ्न पाटील. यावेळेस पहा बोट आकाशाकडं, अगदी प्लम्प विकेट यष्ट्यांच्या मध्ये सापडला. कॅप्टन गॉन.
भोईरच्या बॅटमधून हा इनिंगचा पहिला चौकार. टीमची धावसंख्या 15. यावेळी स्पॉट डॉट बॉलची होती समाप्ती. टीमची धावसंख्या आहे 15. क्रिकेट आणि जीवन याचं अतूट नातं आहे मित्रांनो. जीवनामध्ये चढउतार प्रत्येकाचे येतात, तसे क्रिकेटमध्येही चढउतार आपण पाहिलेले आहेत. यावेळेस पहा क्लीन बोल्ड, दांडी गुल केली, आणखीन एक फलंदाज कोसलला, 6 गडी बाद, टीमची धावसंख्या 15. पाटील उपहार गृहाकडून पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला मात्र फूड कूपन दिले जाईल. त्याच्यामध्ये 9 केप्सा राईस, 2 किलो चिकन आणि 20 भाकरी. परंतु विजेत्या संघाला मी विनंती करतो की ह्या कूपनचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर एक दिवस अगोदर तुम्हाला तिथे पूर्वसूचना द्यायची आहे. पाटील उपहार गृहाकडे वसंत पाटील जे ओनर्स आहेत पाटील उपहार गृहाचे, आणि त्यांच्याकडून हे फूड कूपन आहे. विजेत्या संघाला 9 केप्सा राईस, 2 किलो चिकन आणि 20 भाकरी. 1 केप्सा राईस आहे, माफ करा, 2 किलो चिकन आणि 20 भाकरी. त्याच्यानंतर सेकंड प्राइज साठी 2 केप्सा राईस आहेत, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. चला, 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 15. आता औपचारिकता राहिलेली आहे या मॅचमध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण आता विजयाचा आनंद या TPL स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा विजयाचा सुगंध घेत आहे तुर्बे डॉल्फिन्सचा संघ. एक रन. चला, मी आता सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे 16. विघ्नेश सर आम्हाला समालोचन करण्यासाठी 2 दिवस या तुर्बे गावानं संधी दिली, खास करून निशांत पाटील यांचं मी मनापासून आभारी आहे. पुष्पक पाटील त्यांची कोर कमिटी यांचंसुद्धा शतश आभार व्यक्त करतो, कारण 2 दिवस आम्हाला समालोचन करण्यासाठी या तुर्बे गावामध्ये आमंत्रित केलं तर सर्व ग्रामस्थांचं, निशांत बोलानाथ पाटील त्यांचे सर्व संपूर्ण कोर कमिटी यांचं मी शतश आभार व्यक्त करतोय. आणखीन एक सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे 18. भरपूर फरकानं मात्र हा सामना जिंकेल तुर्बे डॉल्फिन संघ. या टीमचे जे ओनर्स आहेत युवा नेते निशांत भोलानाथ पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र आता मैदानामध्ये धावा डिपेंड करतोय. चला, विकी पाटील घ्या पटापट. 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. सन्माननीय विवेक पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. आदरणीय श्री विवेक पाटील यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. तुमचं तुर्बे प्रीमियर लीग 2022 मध्ये सरस स्वागत करतोय. आणखीन एक डॉट बॉल. पहा शत्ररक्षण कसं लावलंय, विकी पाटीलची करामत आहे. फक्त एका बॉलचं खेळ शिल्लक आहे इनिंगचा. 85 रनचं लक्ष होतं या मॅचमध्ये आणि 1 रन आले म्हणजे 66 धावांच्या फरकानं मात्र पराभूत केलेला आहे तुर्बे लाप्टर्स या संघाला. वेल प्लेड, अभिनंदन तुर्बे डॉल्फिन संघ. विजेत्या संघांचं अभिनंदन आणि उपविजेत्या संघांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतोय.